मी 2017 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पासआउट झालो. त्यानंतर मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून स्वतःची फर्म सुरुवात केली आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्समध्ये वगैरे काम केलेलं. तर लॉकडाऊन 2019 लॉकडाऊन सुरू झाला, पण त्या पिरियडमध्ये आमची सगळी कामं बंद आणि पूर्ण सीझन ठप्प होता. त्या काळात माझे काही मित्र होते जे आय टी फील्डमध्ये काम करत होते, तर मी फक्त घरी बसून होतो आणि आमची जे सेविंग्स आहे त्या हळूहळू संपून राहिल्या होत्या. पण जो माझा मित्र आहे त्याचं इन्कम कंटिन्युअस चालू होता. मी त्याला विचारलं की कॅन आय स्विच इन टू आय टी इंडस्ट्री, मी सजेस्ट मी टू वाय नॉट यू कॅन डू. एक माझा मित्र होता, त्यांनी सांगितलं की डेटा इंजिनिअरिंगला खूप स्कोप आहे आणि फ्युचरमध्ये पूर्ण वर्क डेटावर होणार आहे.